नमस्कार मी राखी शेळके या खास भागात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवलेला आणि अने अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये मध्ये कौतुकाचा वर्षाव झालेला असतू हा सिनेमा आता आपल्या भेटीला येतोय असतू स्मृतीभ्रंशाचा आजार असलेल्या एका निवृत्त अधिकाऱ्याची ही कथा विषय अगदी साधा आहे पण विचार करायला लावणार आहे आपल्या जाणीवांच्या कक्षा रुंदावणार आहे आणि आज ढान आपण भेटणार आहोत शारीरिक मानसिक आत्मिक आणि बौद्धिक पातळीवरचा बदल जो आहे तो वेगवेगळ्या पातळीवर टिपणारा असतो आता येतोय त्याबद्दलच जाणून घेणार आहे आणि मान्यवर माझ्यासोबत आहेत सुमित्रा भावे सुनील सुक्तनकर इरावती हर्षे मोहन आकाशी आणि अमृता सुभाष जाणून घेऊया कारण दोन वर्षांनी हा आपल्या भेटीला येतोय त्याच्या मागची नेमकी काय कारणं आहेत आणि अर्थात बदलतं जे वातावरण आहे मराठी इंडस्ट्रीतलं असेल रिलीजचं गणित असेल तेही त्यांच्याकडून जाणून घेणार आहे कारण वेगळ्या जाणिवांचा सिनेमा आणि त्यातलं अस्तित्व काय असू शकतं त्याबद्दलही ते अस्तू म्हणत आहेत का हे त्यांच्याकडून जाणून घ्या सुमित्रे मला तुमच्याकडून खरं तर जाणून घ्यायला आवडेल कारण वेगळा विषय म्हणजे अगदी देवराई असेल नितळ असेल किंवा एक प्रॉब्लेम वेगळ्या अर्थानं तुमचा कायम एक्सरे रे राहिलेला आहे कशा अर्थानं तुम्ही अस्तूबद्दल सांगा अस्तु हा एक वृद्ध माणूस आणि त्यांची मुलगी या दोघांच्या नात्याचा चित्रपट आहे हे काही नातं आहे ते आज फार वेगळं उरलेलं नाही आहे प्रत्येकाच्या घरामध्ये जवळजवळ अशा तऱ्हेचे प्रश्न सध्या उद्भवत आहेत याचं कारण आपल्याकडे आता आयुर्मान इतकं वाढलेलं आहे की घरोघरी असे वृद्ध दिसतात आणि त्या वृद्धांचं मग आत्ताच तुम्ही म्हणाल्याप्रमाणे वयोमानानुसार त्यांची मानसिकता बदलायला ला लागते आणि घरातल्या बाकीच्या लोकांना त्याच्याशी ॲडजस्ट करता येत नाही आणि मग त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात आणि संबंध घरच अनावश्यक अशा दुःखामध्ये बुडून गेल्यासारखं होतं तेव्हा हा प्रश्न आजकाल घरोघरी दिसणारा प्रश्न आहे मीही असे प्रश्न जवळून पाहिलेले आहेत काही स्वतःच्या आयुष्यात सुद्धा पाहिलेले आहेत आणि त्यामुळे या प्रश्नावर काहीतरी केलं पाहिजे असं मलाही तीव्रतेने वाटत होतं आणि आमचे निर्माते त्याचवेळी आले आमच्याकडे आणि असं म्हणाले की या प्रश्नावर करायला आवडेल का तुम्हाला चित्रपट तर मी म्हटलं अर्थातच आवडेल आणि मग पुढे सगळं सुरू झालं डॉक्टर असणं आणि अशा पद्धतीचे चक्रपाणी आहेत ज्या पद्धतीचे तुम्ही ती व्यक्तिरेखा दिसते साकार म्हणजे आपण हसणं रडणं हे रिलेट करू शकतो पण अल्झायमर स्मृतिभ्रंश असा आहे की जो समोरच्याला ऑब्झर्व करता येतं पण तो स्वतः भिनवून घेणं किंवा परकाया प्रवेश यासाठीचा आत्ताचा तुमच्यातला अभिनेता आहे त्याला किती कष्ट पडले किंवा ते सगळं सामावून घेणं हे किती क्लेशदायक होतं नाही नाही दोन गोष्टी डॉक्टर म्हणून तुम्हाला असं होऊ शकतं फार तर की तुम्हाला काही विषय हे जास्त जवळचे वाटतात आणि ते विषय लोकांपर्यंत पोचवणं अनेक डॉक्टरांची एक समस्या मला माहिती आहे ती इतर डॉक्टरांशी किंवा नर्सेसशी बोलू शकतात पण पेशंटच्या नातेवाईकाशी बोलायचं म्हटलं की पंचायत होते त्यांची त्यांना आवश्यक ती भाषाच सापडत नाही त्यांना समजावून सांगण्याची माझ्या दृष्टीने विशेषतः मी ज्या विषयात सायकेट्रीमध्ये हे अवघड असतं कम्युनिकेट करणं त्याच्यासारखं चित्रपटासारखं माध्यम नाही कारण ते शब्दाच्या पलीकडे अनेक गोष्टी सांगून जातात नजरेतनं सांगून जातं बोलण्यातनं सांगून जातं शब्दाचे टोन असतात त्यातनं सांगून जातं आणि म्हणून असा विषय या माध्यमासाठी निवडणं मला फार गरजेचं वाटलं काम करताना या बौद्धिक गोष्टींचा फारसा उपयोग होतो असं मला वाटत नाही कारण जसं स्वयंपाक करताना सुद्धा फार बुद्धी असून चालत नाही खरं म्हणजे स्वयंपाक बिघडतोच खरं सांगायचं त्यात एकशे तिचं जर उतरते जिकडं तिकडं तर बघणं असतं आपल्या पहिले सुरुवातीचे एक काही वर्ष शिकताना तुम्ही आता तसा एक पेशंट होता माझ्याकडं आणि त्याची वेदना मला बघणं इतकं मला जाणवायचं की त्याला एक किल्ल्या दाखवल्या तर काय सगळं माहिती असायचं त्याच्याबद्दल पण किल्ले हा शब्द यायचा नाही त्याला सांगता आणि तो आपल्याला इतका साधा सांगता येत नाही याचं एक वैषम्य आणि तोच त्याला सुचवला आला की एक सेन्स ऑफ रिलीफ जो आहे सांगा त्याला त्यामुळं आणि आत्ताच्या काळात हा का महत्त्वाचा आहे अनेक घरामध्ये अनेक गैरसमज केवळ की हा एक मानसिक अवस्था आहे ते मुद्दाम केलं जात नाही आहे ते त्यांच्या हातात नाही आहे हे न कळल्यामुळे गैरसमज होतात माणसा माणसाची नाती बिघडतात आणि त्याच्याकरता जर करता आलं तर ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून आता काय तुम्ही हा कार्यक्रम प्रत्येक सिनेमाकरता करतच असाल प्रत्येकजण सांगतच असेल आमचा सिनेमा का बघावा तर आमचा सिनेमा कोणी बघू नये एवढं मी सांगू शकतो तर आईवडिलांविषयी आपल्याला काही वाटतच नसेल आणि प्रेम नसेल तर आपण हा खरंच सिनेमा बघू नका कारण तुम्हाला तो कळणं अवघड जाईल म्हणून पण जो बघत असेल तर मात्र नंतर वाईट वाटेल असं काही करू नका योगवेळी चालू आहे तेव्हाच बघा सुनील काय सांगाल आणि खरं तर अस्तू या नावाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल कारण अस्तू या संस्कृत शब्दाचा अर्थच मराठी असो याच्याशी निगडीत आहे एक चित्रपटात तसे एक संवाद पण सुमित्रा त्यांनी लिहिलेला आहे त्यामुळे इंग्लिशमध्ये सो बी एट अशी त्याची टॅगलाईन आहे तर तथास्तू आणि अस्तु याच्यामध्ये फरक आहे म्हणजे तसं असू दे असा आशीर्वाद देणं हे वेगळी गोष्ट आहे आणि अस्तु हे एक प्रकारे होकारात्मक सकारात्मक आ, स्वीकार करणं गोष्टींचं असं सांगणं आहे अस्तूमधून त्यामुळे आप्पांच्या तोंडी एक सहजपणे येणारा तो शब्द आहे माणसांना वेगवेगळ्या सवय असतात तसं या संस्कृत पंडिताला सवय आहे असतो असतो त्यामुळे काही आर्ग्युमेंट निघालं काही कन्फ्युजन झालं काही गोंधळ झालं काही प्रॉब्लेम तयार झाला असतो असतो ठीक आहे असू दे आणि तर तो शब्द सुमित्रा त्यांनी त्याच्यामध्ये घेतला आहे आणि आज त्याला एक फार वेगळा आध्यात्मिक अर्थ प्राप्त झाला आहे त्या माणसाच्या आयुष्यामध्ये आणि त्याच्या नातेविकांच्या आयुष्यामध्ये कारण त्या स्वतःच्या आयुष्यामध्ये त्या माणसाला कळत नाही आहे आज की तो प्रत्येक गोष्टीला असतो म्हणतोय कारण ते व्याधीमधून निर्माण झालेली गोष्ट आहे त्यामुळे तो फक्त आजच्या क्षणामध्ये आहे त्याचा भूतकाळ त्याच्या देखील पुसला गेलेला आहे आणि त्याच्याबरोबरीचे जे नातेविक मंडळी जी त्याची काळजी घेणार आहेत ती मात्र त्या भूतकाळाच्या श्रृंखलेने जखडली गेलेली आहेत आणि त्यांना मात्र असतो म्हणायला शिकायचं आहे कारण या माणसाची ही जी, जी स्थिती आहे त्याला मी अस्तू म्हणायला पाहिजे हे त्यांना चित्रपटाचं शेवटी उमसतं आणि त्याच्यामध्ये एक जी चन्नम्माची व्यक्तिरेखा आहे म्हणजे यातल्या इराची जी व्यक्तिरेखा इरावतीने केली आहे ती या सगळ्या प्रक्रियेमधून जाते भूतकाळाच्या सगळ्या वेढ्याचं बाहेर पडण्याच्या आणि अस्तु म्हणायला शिकण्याच्या आणि दुसऱ्या बाजूलाही एक अशिक्षित चन्नम्मा आणि तिचा नवरा नचिकेत पूर्णपत्रेंची भूमिका केली आहे तो माहूत आणि हत्तीचा सांभाळ करता करता त्यांना आलेला एक नैसर्गिक शहाणपण याच्यामधून ते सहजगत्या असतू म्हणायला कसे शिकतात अशी ती दोन समुरा समुरा चित्र समोरासमोर जशी येत जातात तसं ते कोलाज एकत्र येऊन शेवटी प्रेक्षकाला फक्त अल्झायमरचा चित्रपट पाहिल्यासारखं न वाटता प्रत्येकच आयुष्यातल्या क्षणाला वेगवेगळ्या नातेसंबंधातल्या प्रश्नांना प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टीला सामोरं जाताना असतू म्हणण्याचा एक शांतपणा जर लाभला तर या सिनेमाचं ते यश होईल समोर काय काय आणि खरं तर राष्ट्रीय पुरस्काराची मोहर त्यातलं तुझं कन्नड गाणं किंवा कन्नड शिकणं आत्मसात करणं कशा अर्थानं होतं आणि ह्या सगळ्या एकूण प्रक्रियेबद्दल म्हणजे मध्ये मी कुठेतरी वाचलेलं की तुझी त्या हत्तीबरोबर वगैरे ही दोस्ती आहे वेगळे वेगळे वगैरे अशा पद्धतीचं एक रायटप मी स्मरतोय मला म्हणजे तू त्या हत्तीच्या सोंडेला धरून लगडतेस वगैरे फोटो हो म्हणजे ती या भूमिकेची गरज होती त्यामुळे सुमित्रा महश आणि सुनील मला लक्ष्मी हत्तीणीला आधी भेटायला घेऊन गेलेले होते आणि त्या माहुतानी मला तिचा जो खरा मालक होता त्यांनी मला सांगितलं की देखो आप ना तू तिला हात लावल्या क्षणी तिला कळणार की तू तिला घाबरलीस आणि मग ती घाबरली की ती बिथरते हत्तीण आणि हत्तीण बिथरली की काय होईल मी तुला सांगणार नाही <laughs> त्यामुळे तू तिच्यावर खरं प्रेम कर आणि तिला ते कळेल तिला ते स्पर्शात न कळेल सो खरं तर ते भीतीतनं माझं आणि तिचं प्रेम आधी निर्माण झालं आणि मग ते खरंच खूप छान फुलत गेलं आणि ती एक खूप मोठी देण आहे या चित्रपटाची असं मी म्हणेन म्हणजे मला एक चित एक प्रसंग आठवतो या चित्रपटातला की आम्ही पळत सुटतो आमचं सगळं सामान बांधून माझा नवरा मला म्हणतो की चल 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 लवकर बहुतेक पोलीस आले आहेत आणि निघून जाऊया इथनं आणि आम्ही भराभरा सामान बांधायला लागतो ला तर त्याचं जेव्हा चित्रीकरण सुरू झालं तेव्हा ती उभी होती तिथे आणि आमचं काय लक्ष नव्हतं आम्ही इथे तार्रि तर्री काहीतरी कन्नडमध्ये आम्ही करायला बघत होतो तर तिचं असं सोंड मला जाणवली ती इथे असं असं करत होती तर मी असं बघितलं तर मला शॉर्टमध्ये असं लक्षात आलं की ती मला तिला ते असं खोटं आहे वगैरे असं कळत नव्हतं ना तर ती मला म्हणत होती की शांत हो काय प्रॉब्लेम झाला आहे मला कळत नाही आहे पण तू शांत राहा सगळं नीट होईल तर एक क्षण मला एकदम असं गलबलून आलं की हिला हे सगळं खरं वाटतंय आणि ती मला शांत करते त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं आणि आम्ही तो सीन पुढे कंटिन्यू केला पण म्हणजे खरंच प्राणी इतक्या तऱ्हेचं असं इतकं निस्सीम प्रेम तुम्हाला देऊ शकतात आणि मी सुमित्रा भाऊ आणि सुनील सुक्तनकरांची खास ऋणी राहीन कारण एक त्याच्यात तिला आंघोळ घालतानाचा खूप सुंदर प्रसंग माझ्यावर चित्रित झाला आहे आणि त्यात ते गाणं आहे आणि त्यामुळे तिला खूप असं मला तिच्या खूप जवळ जायचं होतं आणि तर ते सगळं मला खूप सुंदर पद्धतीने त्यांनी पडद्यावर चित्रित केलं आहे ते नेहमी मलाही आठवतं आणि खूप ते लक्षात राहील असं घडलं असं वाटतं तू कन्नड विषय म्हणलास त्यासाठी मला उमाताई कुलकर्णी विरूपाक्ष कुलकर्णी आणि कर्नाटकातल्या खूप मोठ्या द दिग्दर्शिका आणि अभिनेत्री बी जयश्री यांची खूप मदत झाली आणि बी जयश्री तर म्हणजे मला त्यांचा टोन जरा तिचा असं ती खेड्यातली बाई आहे ना म्हणजे आत्ता सुनील म्हटलं असती ती अशिक्षित आहे चंदम्मा जी आहे ती महाराष्ट्राच्या आणि कर्नाटक बॉर्डरवरच्या खेड्यांमधनं ती हि ही, हिंडते आहे त्यामुळे तिला मराठी तोडकं मोडकं पण कन्नड तिचं चांगलं कदाचित असू शकेल तर हे मला आव्हानात्मक होतं कारण मला कन्नड अजिबातच येत नाही पण ह्या तिघांनी मला खूप शिकवलं छान आणि तिचा तो जो गावातला जो तिचं टोन असेल तो बी जयश्रीनी मला रेकॉर्ड करून दिला होता आणि त्यामुळे तो सा साधणं जरा थोडंसं मला ते मोठं आव्हान होतं पण ते थोडंसं त्यामुळे थोडंसं आवाक्यात आलं असं मला वाटतंय पण विशेष मला या चित्रपटातला खूप हृदयस्पर्शी क्षण हा त्याच्या संहितेत आहे असं मला वाटतं आणि त्यासाठी मी खास सुमित्रा यांचे आभार मानेन म्हणजे त्यांना खरोखर हे सगळ्यात जास्त संयुक्त की की त्यांना स्क्रीनप्लेचा राष्ट्रीय पुरस्कार असावा कारण मला ज्युरी पण म्हणाले होते राष्ट्रीय पुरस्काराच की हे शेवटी ना मला मी जेव्हा निघते इरा त्यांना न्यायालयात आणि मी आमचे ताटातूट जेव्हा होते तेव्हा ते मला फार सुंदर आगाशांनी तो टोन पण वापरला आणि ते मला आई अशी हाक मारतात आणि आगाशा अजूनही माझी चार चौघात कुणालाही ही, ही माझी आई अशी ओळख करून देतात आणि लोकांना लक्षात येत नाही पण तो आई हा क्षण तिने निर्माण केला त्या संहितेत आणि त्या क्षणाने त्या नात्याचं जे काय व्हायचं ते इतकं शब्दातीत काहीतरी होऊन गेलं तर तो क्षण एक अभिनेत्री म्हणून अनुभवायला मिळणं हा माझ्या मध्ये बिटवीन द लाईन जे आहे आणि त्यांचं आई पण खूप छान आहे म्हणजे ते आई तिथे सुचणं सुमित्रा मश्र आणि त्यांनी ज्या पद्धतीने घेतलं ना तो मला अजूनही आठवलं तरी असं गलबलत की ज्या पद्धतीने ते खरंच माझे मूल झालेत आणि मग ते वय बी निघून जातं ना सगळं त्यावेळेला ती त्यांची खरोखर आई होणं इतकी ग्रेट कन्सेप्ट त्यामुळे तो माझ्या खूप हृदयस्पर्शी क्षण होता निश्चित आठ पुरस्कार पहिलं मराठीतलं कशा अर्थानं या सिनेमाकडे बघता आणि त्यातला जो एक आई मुलगा असं कायम वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्याला दिसत राहतं पण एक वडील आणि मुलीचं कायम एक वेगळं नातं असतं आणि तो कंगोरा इथे ज्या पद्धतीने तपासून पाहायला गेला आणि त्यामधला तो लाडू भरवण्याचा सिक्वेन्स असेल किंवा अगदी ज्या वेळेला स्मशानापर्यंत ते रात राहतं का असं तुम्ही ज्या म्हणता कशा अर्थानं ही व्यक्तिरेखा तुम्हाला काही घेऊन देऊन दिली आय uh, थिंक ह्या फिल्ममुळे मी uh, पर्सनली खूप श्रीमंत झाली असं म्हणायला हरकत नाही आणि मराठीतली पहिली ही फिल्म आहे आणि सुमित्राजी आणि सुनीलजींनी uh, मला हा चान्स दिला ह्याबद्दल मी त्यांची Uh, सदैव ऋणी राहीन uh, त्याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने सुमित्रा मावशींनी ही स्क्रिप्ट लिहिली आहे आणि uh, त्यांचे जे विचार ज्यांनी मांडलेत ते आत्ताच्या क्षणी खूप महत्त्वाचे आहेत स्पेशली रिलेशनशिपच्या बाबतीत आणि आई uh, जसं तुम्ही म्हणाल की मुली आणि बाबांची रिलेशनशिप ही कायम स्पेशल असते जसं uh, म्हणजे आई आणि मुलीची रिलेशनशिप असते ज्या मैत्रीण असू शकतात त्या मानू शकतात पण मुलगी आणि बाबाची रिले वडिलांची रिलेशनशिप ही स्पेशल नेहमीच असते त्याच्यात त्याच्यात कॉन्फ्लिक्ट असू शकते त्याच्यात मैत्री असू शकते आणि हा रोल करताना मला ते आव्हानात्मक वाटलं कारण का माझे बाबा आणि मी अत्यंत चांगले मित्र होतो सो uh, so, uh, आपांबद्दल राग आणि त्यांच्याबद्दल दुस्वास करणं आणि त्यांच्याबद्दल सारखं असं सा मनात काहीतरी बोचरं ठेवणं आणि आणि ते करणं हे मला कठीण गेलं डेफिनेटली आणि इराच्या कॅरेक्टरमध्ये uh, जे ॲस्पेक्ट्स uh, आहेत uh, जसं सुमित्रा मावशी म्हणाला की त्यांचं वर्तमानाबरोबर नातं संपलेलं आहे बिकॉज ऑफ अल्झायमर्स पण इरा त्या त्यांच्या आ, भूत भूतकाळात अडकलेली आहे कारण काय तिच्या मनात सारखं असं असतं की यांनी काहीतरी केलं आहे म्हणून ह्यांना हे झालेलं आहे आणि ते आ, तो जो राग असतो त्याच्यातनं ती ऑपरेट करत असते जोपर्यंत तिला हा पूर्ण चोवीस तासाचा प्रवास मिळत नाही तोपर्यंत ती तिच्या बाबांना कल्प्रिट असंच मानत असते आणि असं आपण अनेकदा मानतो आपल्या जवळच्या लोकांना आणि त्यांची काळजी घेताना आपण सतत त्यां तेंच... त्यांचा दुस्वास करत असतो कारण का आपलं जी जीवन कुठेतरी थांबलेलं असतं एव्हरीथिंग इज ऑन पॉज आपण त्यांची काळजी घ्यायची असते आपण हे करायचं आत्ताच कशाला आईला डोक्याला लागायला आहोत आत्ताच कशाला बाबांना फ्रॅक्चर असं आपण सारखं आणि ते कुठेतरी असतं सबकॉन्शियसली कारण का आपण कितीही झालं तरी सेल्फिश माणसं आहोत पण ह्या फिल्ममध्ये ज्या पद्धतीने त्याचा काउंटर पॉईंट चन्नमाचा येतो की ती त्यांना ते, जस्ट ॲक्सेप्ट करते की एक दिवशी ते येतात आणि ती त्यांना भात भरवते आणि त्यांचं नाक पुसते आणि चेहऱ्यावरनं हात फिरवते आणि जिचे बाबा असतात तिला त्यांचा एवढा त्रास होत असतो की कुठे ठेवायचा इथे ठेवायचं का वृद्धाश्रमात ठेवायचं का त्यांना जाऊ दे त्यांच्या घरी हे सगळे प्रश्न ती सारखं सोडवत असते सो इट वॉज व्हेरी डिफिकल्ट आणि तसं बघायला गेलं तर इराच्या आयुष्यात ड्रमॅटिक असं काही घडत नाही तिचा एक चांगला नवरा असतो जसं मी मावशीना म्हणते की मिलींनी इतकं सुंदर काम केलं त्याच्यात की तो तो जो माधव आहे त्याच्यामुळे बायकांच्या अपेक्षा त्यांच्या नवऱ्याबद्दल अत्यंत वाढवलेल्या हो आहेत तर त्यामुळे तो असतो सपोर्टिव्ह सगळं असतं पण हे बाबांबरोबरचं आणि कुठेतरी ती आईचं मरण तुमच्यामुळे झालं असं ए अश अशी एक गाठ असते सायमल्टेनियसली तिची बहीण असते ती अत्यंत लॉजिकल असते आणि ती सारखं म्हणायचं तू कशाला सगळं करतेस आणि मग गिल्टी वाटतं तुला सारखं हे करतेस आणि मग गिल्टी जे आपण सारखा हा नाच आपल्या आयुष्यातही होत असतो पुढे मागे पुढे मागे सारखं चालू असतं पण इव्हेंच्युली सोबिएट असतू असं आपण जर म्हणायला ॲक्च्युअल रोजच्या आयुष्यात जर शिकलो तर आयुष्य खूप सोपं होईल असं मला ह्या फिल्मने शिकवलं हा म्हणलं ते दोन गोष्टी फार महत्त्वाच्या हो त्या सिनेमा वाटत नाही तर असं वाटतं की कामेर घरात लावलेले आहेत आणि mm. प्रत्यक्ष हे घडतंच आहे हे त्याचं एक गोष्टी आणि दुसरा सिनेमाचा पहिला भाग पाहिलात तुम्ही तर काय हा आजार आहे हे कळण्यासाठी इतक्या लोकांना मदत होते आणि दुसऱ्या भागात त्याचं न सांगता मिळालेलं उत्तर आहे की हे जसे जमून घ्यायचं असेल तर तुम्ही कसं वागलं पाहिजे असे कारण कारण आपल्या शिक्षणाने सगळ्यात मोठं काय झालं आहे आपल्याला एक सवय लागलेली अशी की वी थिंक अँड अॅनलाइज वी नेवर अंडरस्टँड अँड ॲक्सेप्ट mm -hmm. तर मला असं वाटतं या सिनेमाचं सगळ्यात मोठं कुठं जर असेल तर एक क्षण असा येतो असतो म्हणायचा की थांबा विचार करून सारखं पृथक्करण नका करू आहे ते बघा नीट मान्य करा स्वीकारा तर पुढं काहीतरी करता येईल असं मला मला तुमच्या आत्तापर्यंतच्या प्रत्येक सिनेमामधली एक महत्त्वाचा फॅक्टर वाटतं त्यामधली रूपकात्मकता त्यामधला असणारा नात्यांचा एक वेगळा कंगोरा कशा पद्धतीने ते उलगडत जाणं कारण एक प्रॉब्लेम म्हणून पाहत असताना त्यातली रूपकात्मकता शोधणं हे किती आव्हानात्मक होतं म्हणजे खरं याचं उत्तर सुमित्रा त्यांच्या वतीने मी देतो कारण त्यांच्या संविधांचा मी साक्षीदार आहे कायमच म्हणून का मला असं वाटतं की एखादा प्रश्न त्यांच्यासमोर आल्यानंतर जो कधी कधी या प्रश्नावर फिल्म बनवाल का असं इतक्या सुद्धा तो समोर येतो तर त्यांचा नेहमी प्रयत्न हा असतो की त्या प्रश्नावरची फिल्म फक्त नाही आहे मला बनवायची तर त्या प्रश्नाचं संपूर्ण आयुष्याशी नातं जोडल्यानंतर त्याच्या पलीकडे संपूर्ण आयुष्य व्यापून जाणारं काही तत्त्वज्ञान आपल्याला सापडते का आणि ते तत्वज्ञान सापडलं की त्या तत्त्वज्ञानातनं एक प्रकारच्या म्हणजे मला वाटतं आतल्या सृजनात्मक प्रक्रियेतून काहीतरी रूपक सापडतं ते मात्र कसं सापडतं हे सांगता येणार नाही त्यांनाही येत नाही आणि आम्हाला कोणालाच येत नाही म्हणजे मा मानसिक गुंतागुंत आणि स्किझोफ्रेनियाचा एक सम सगळ्या आयुष्याला व्यापणारा मुद्दा शोधता शोधता निसर्ग आणि माणसाचं नातं असलेलं देवराईचं रूपक सापडत गेलं नितळचा शोध घेता घेता असं लक्षात आहे की सौंदर्य विवाहातले संबंध हे कातडीपुरतेच मर्यादित असतात का हा प्रश्न त्यातून सापडत गेला तसं इथे हे सापडत गेलं की स्मृतिभ्रंश आणि स्मृतिभ्रंश झालेल्या माणसाचा स्वीकार एवढ्या पुरताच चित्रपट राहता आलेल्या प्रत्येक क्षणाकडे आपण असतो म्हणून पाहू शकतो की नाही याचा विचार करता करता हे हत्तीचं रूपक त्यांच्या मनामध्ये आलं की जो स्मृतीचं प्रतीक मानलं जातं संस्कृत व्याकरणामध्ये त्याला खूप मोठं स्थान आहे त्यामुळे संस्कृत पंडिताच्या दृष्टीने तो एक महत्त्वाचं रूपक आहे तर अशा हत्तीच्या मागे स्मृतिविरोध झालेला माणूस जात राहणं आणि दुसऱ्या बाजूनी एक चंदम्मा आणि माहूत हे जे आहेत हे त्या हत्तीला एखादं बाळासारखं चंदम्मा सांभाळते तर एवढ्या मोठ्या महाकाय प्राण्याला जी बाळासारखं सांभाळते तीच कदाचित स्मृतिविरोध झालेल्या म्हाताऱ्याला पण सांभाळू शकेल असं ते अनेक बाजूनी मग ते रूपक आपोआप त्याच्यामध्ये येत गेलं असं मला वाटतं हां आणि यासोबतच ठाणटाड्यांमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची लगेचच परत येतोय बघत रहा एबीपी माझा ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण गप्पा मारतोय असतो या सिनेमाच्या टीमसोबत आपल्या प्रत्येकाचा एक भूतकाळ असतो कधी हा आनंद देणारा असतो तर कधी एखादी जखम कायम भळबळत राहते या कलाकारांना त्यांच्या भूतकाळाविषयी काय वाटतं भूतकाळातला असा कुठला क्षण आहे जो त्यांना पुसून टाकायचा आहे जा हो या आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या तेव्हा पुन्हा एकदा सामील होऊयात या गप्पांमध्ये तुमचा जो कारण त्याच्यामध्ये खूप कॉन्ट्रास्ट दिसतो कॅरेक्टरचा ग्राफ किंवा इतके हार्श आणि उग्र स्वरूप आहे त्याला आणि नंतरचं तुमचं अस्तु अस्तु म्हणणं यातलं जे मार्दव आहे ते खूप वेगळं आहे तर त्यातलं बिटवीन द लाईन शोधणं किंवा त्या सगळ्या गोष्टीला म्हणजे मला सिनेमा पूर्ण माहित नाहीये पण जे प्रोमोमध्ये मा दिसून माझ्यासमोर जे आलंय त्याचा मी थोडा जो कोलाश पद्धतीने सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण तो ग्राफ तुमच्या लेखी कसा होता आणि तो कशा पद्धतीने मांडताना हा चक्रपाणी किंवा हे आप्पा तुम्हाला कुठे सापडलेले त्याचं खरं उत्तर द्यायचं ते असं आहे की या स्टेजेस आहेत त्या माणसाच्या स्मृती त्या होताना कशा होता ते बौद्धिकदृष्ट्या जसं मग म्हटलं कळलं तर ते काही मला अजून व्हायचं असल्यामुळे माहिती नाही ते पण नक्की काय होतं आणि आम्ही जे लोकांना जाणतो का जी मुलगी म्हणते की लेकरू झाले त्याच ते आपण असतोच आणि ते आपण अनुभवलेलं असतं तर तू असं म्हणशील की एक काहीतरी तुम्ही आधार कशाचा घेताय गे करायला तर खरं तर मी अल्ल्यावर झालेलं म्हणून दाखवायचा प्रयत्न फारसा केलेला नाही पण एक आपण लहान होत 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 तीन वर्षाचा मुलगा दोन वर्षाचा झाला आणि दोन वर्षाचा मुलगा दो एक वर्षाचा आता चड्डीतच चुकारायला लागला तर काय त्याच्यातले फरक असतात तो ग्राफ जर डोक्यात ठेवला तर तो, तो आहे एक 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 प्रौंश, प्रौंश, हुन -हुन, तो एकेकाळी अतिशय बुद्धीची वाढ झालेला पण आता बुद्धिभ्रमश स्मृतीभ्रमश होऊन होऊन वर्तणुकीत दिसायला लागतं त्याची एक डिपेंडन्सी येते आईवरची येते अशा तऱ्हेने त्याचा प्रवास जो मी बघायला गेलो तर तो मला जास्त सोपा गेला कळायला करा यातलं ममत्व हो जे आहे जे तुझ्या डोळ्यात आहे किंवा ते एकूण देहबोलीत आहेत कशा अर्थानं हे चिन्ह मग तुला सांग मी ह्याच्याविषयी लिहिलं पण होतं म्हणजे माझ्या खऱ्या आयुष्यात मी इराची भूमिका जगत होते कारण माझ्या बाबांना पण दुर्दैवाने अल्झामर्सला सामोरं जावं लागलं ते आता नाही आहेत पण माझंही इराची जी भूमिका मला आयडेंटिफिकेशन किंवा बहुतेक प्रेक्षकांना इराच्या भूमिकेशी खूप ही मी आहे ही मी आहे असं वाटतं कारण कित्येक लोक आज घराघरात झगडत आहेत या सगळ्याशी सामोरं जाण्याचा सा प्रयत्न करत आहेत पण मला म्हणजे खूप कमी वेळेला आपल्याला अशी दुसरी संधी मिळते जी मला माझ्या या दोन दिग्दर्शकांनी आणि तिच्या संहितेने दिली असं मला वाटतं की जे मला वागायला आवडलं असतं जे मला करायला आवडलं असतं सी इरा म्हणाली ना की त्या प्रेमाने चंदमाने एका क्षणात त्यांना स्वीकारणं म्हणजे माझा नवरा म्हणतो ह्यांनी राड करून ठेवली म्हाताऱ्यांनी सगळी तर ती म्हणते इरले बेडा कोणकोळले बेडा म्हणजे असू दे राहू दे तिचं कंटिन्युअस तिचा हा टोन आहे की असू दे, दे थी थी आगे थी आगे थी मी असू क कधीही ती हे तुम्ही असं का केलं असं ती विचारत नाही आणि ते ती ॲक्सेप्ट करते तर मला असं वाटतं की माझी आतनं ती गरज होती की मला खूप असं तेव्हा बाबा नव्हते तेव्हा मला असं वाटतं की अरे तेव्हा मी तसं का नाही केलं मी असं का नाही केलं असे मला अनेक माझे मला प्रश्न पडलेले होते ज्याची उत्तरं चंदम्माकडे शब्दात नव्हती पण तिच्या वागण्यात होती आणि ती व्यक्तिरेखा तिने निर्माण करून कुठेतरी माझीच समजुती घालत होती ती व्यक्तिरेखा म्हणजे चन्नम्मा सगळ्यांना म्हणते तसं ती मलाही म्हणत होती थी की ठीक आहे अमृता तुला तेव्हा कदाचित तुझ्या बाबांशी तसं वागायचं होतं तुला जमलं नसेल पण इर लिबेडा कोणकोण लिबेडा असू दे राहू हो दे तर स्वतःला माफ कर तर ते कुठेतरी चन्नम्मा मला शिकवत गेली आणि त्यामुळे ती माझी भावनिक गरज होती चन्नम्मा करणंही किंवा ती भूमिका सापडणं ही माझी भावनिक गरज होती जी या संहितेमुळे मला पुरवता आली आणि मला असं वाटलं की काश ही आधी माझ्या आयुष्यात असती तर कदाचित मी बाबांशी वेगळी वागू शकले असते पण हरकत नाही आता चंदमा अनेक लोक जेव्हा बघतील तेव्हा ज्यांच्या घरात इरासारखे लोक झगडत आहेत आणि अशा आपल्या खूप प्रेमाच्या लोकांना त्या म्हणजे त्या रोगातनं आपल्याला असं त्या विळख्यातनं ना आपल्याला नाही अजूनही त्या लोकांना बाहेर असं संपूर्ण जरी काढता नाही आलं तरी सुद्धा प्रेमाने ज्यांना वागायचं आहे त्या सगळ्यांशी त्यांना मला असं वाटतं की अजूनही चंदम्मा काही स्फूर्तीचे चार क्षण तिने मला दिले तसे ते इतरांना मिळाले तरी खूप मोलाचे आणि ते समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती किमान या सिनेमाने सुरू होईल तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय की तो तो अल्झायमर स्मृतिभ्रंश रोग आणि त्या सगळ्या गोष्टीकडे पाहताय मला असं तुम्हाला विचारायला आवडेल प्रत्येकाला जर भूतकाळ पुसून टाकायचा झाला तर तुमच्यातला कोणता एखादा क्षण आता पुसून टाकावसा वाटतं या क्षणाला मला एक काय वाटतंय सारखं की आपण मान्यता देणं एक्सेप्टन्स याच्या विषयी बोलतो आहोत सत्याचा स्वीकार पण सत्याचा स्वीकार हा, सत्या हा? बुद्धीनी करता येतो आणि भावनेनी करता येतो आणि त्या दोन्हीत अनेकदा अंतर पडतं आणि दोन्ही सत्यच असतात याच्यामध्ये अशी पात्र आहेत मी दुसरी जी बहीण आहे इरावतीची ती एक प्रकारे वैज्ञानिक दृष्टीने सत्याचा स्वीकार करते आहे ती असं म्हणते की आजारी आहे ना माणूस त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवा प्रश्न मिटला की तेही खोटं नाही आहे तेही सत्यच आहे हिचा नवरा जो आहे तो त्याच्यापेक्षा आणखीन थोडा सौम्य आहे तो म्हणतो हो अशा माणसाला औषध पाणी केलंच पाहिजे आणि हॉस्पिटलमध्ये ठेवणं म्हणजे त्या माणसाला वाईट वागवणं नाही हे आपण समजून घेऊया तो किंचित थोडासा मागे येऊन हे बोलतो आहे त्यामुळे विज्ञानही त्याच्यामध्ये आहे वैज्ञानिक दृष्टी आहे तेही एक सत्य आहे पण भावनिक सत्य हे त्याच्या पलीकडे जाणार असतं आणि तिथे माणूस हा खऱ्या अर्थाने वलनरेबल होतो खूप माऊ होतो तर ते सत्य वैज्ञानिक सत्याच्या बरोबरीने कसं समजवून घ्यावं हे मला वाटतं आणखीन सूक्ष्मात जाणारी गोष्ट आहे आणि ती खरी नाते संबंधाच क्रक्स आहे ते मूळ आहे नाते संबंधाचं प्रश्न सुटलेला नाही मला एक दिवस आठवतो हो जो मला भूतकाळात म्हणजे असतो नंतर मला असं वाटलं की काश तुम्ही पुसू शकेन तो म्हणजे मला माझं आणि बाबांचं भांडण आठवतं हो माझे बाबा गणितात खूप शार्प होते बाबांनी गणित शिकवलं लहानपणापासून पण जेव्हा त्यांना अल्झायमर्स व्हायला लागला तेव्हा त्यांना साधं दहा अधिक दहा किती वगैरे असते येईन असं व्हायला लागलं आणि मी त्या रोगाशी भांडत होते तर आम्ही एकदा कॅरम खेळायला बसलो होतो आणि ते, ते असं सुटत चाललंय हातात हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा असं खूप भीती वाटत असते की आता काय होईल तर मी मुद्दाम कॅरम खेळायचं की बाबांना मला विचारता यावं की दहा प्लस सोंगट्या आता किती झाल्या तुमच्या किती गेल्या माझ्या किती गेल्या आणि तो दिवस मला आठवतो हो तर त्यांच्या काही गेल्या सोंगट्या म्हणजे ओके आता पांढऱ्या किती आहेत काळ्या किती आहेत हा म्हणजे किती झाले चार चार काळ्या आहेत ना म्हणजे किती झाले चार काळ्या दहा 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 म्हणजे किती तर मला ना त्या रोगाचं असं दडपण येऊन मी त्यांच्यावर तर ते असे कसनुसे हसत होते किती आणि त्यांना दहा प्लस दहा प्लस दहा प्लस दहा चाळीस हे मला सांगता येत नव्हतं त्यांनी मला रडायलाही येत होतं आणि रागही येत होता आणि मी अजून आवाज चढवत होते तर मला असं वाटलं की आज तो क्षण मला पुसून टाकायचा आहे कदाचित मी त्यांना हे नको होतं करायला त्यांना त्रास झाला आहे सगळ्याचा पण कुठेतरी तेव्हा माझ्याकडनं ते झालं मला तू मागचं काय आठवत पोलिटिकली करेक्ट डॉक्टर असू शकतात हे मला माहित नाही तुमची म्हणजे वैचारिक भूमिका वेगळी असू शकेल पण भूतकाळ तर नाही डॉक्टर एक किस्सा असा असेल की एखादं वाटत की ते पुसलं गेलं असतं तर किंवा ते आपल्याला थोडस अरे नाही मग एकच नाही मला खूपच लागेल पेन्सिल आणि खोटर भरने जास्त लिहिलं असेल तरी तरी काहीच नाही सांगा, सांगा।, सांगा ना असं काय प्रांजळपणे काहीतरी सांगू शकतोच की आपण मी जाहीरपणे सांगण्यासोबत प्रांजळ काहीतरी असेल जे सांगू शकेन वा, वा, वा। वा, ते विसरलेलं आहेच मी त्यामुळे लक्षात मला काहीच विसरायचं नाहीये वा बरं त्यांना वेल लेफ्ट आपण देऊरा अमृतानी तिचा जो हे शेअर केला तो खूप पर्सनल आहे आणि असा uh, कदाचित क्षण माझ्या आयुष्यात पण आहे पण मला जर इरेज करायची जर शक्ती मिळाली तर आय वूड लाईक टू इरेज ऑल द जे अत्याचार झालेले आहेत वायलन्स जो आहे आपल्या जगात तो इरेज झाला पाहिजे राईट फ्रॉम म्हणजे वॉट आय नो ऑफ जर्मनी अँड डाऊनवर्ड ऑल द वॉर्स त्यांनी खूप हानी झालेली आहे जगाची सो दॅट शुड बी इरेज दॅटित्राई मी विचार करत होते आता हा प्रश्न आल्यानंतर पण मला असं वाटतं की मला काहीही विसरायला आवडणार नाही खूप वादळं आली आहेत खूप दुःखाचे क्षण आलेले आहेत त्या सगळ्या वादळांना आपापलं एक सौंदर्य आहे आणि त्या सगळ्या वादळांच्या नंतर असा एक अरे अजून आपण आहोत की असं म्हणून एक डीप श्वास येतो तो श्वास खूप हवा असा वाटतो त्यामुळे त्या वादळाची सुद्धा मेमरी किंवा त्याचं स्मरण हे त्या श्वासाशी जोडलेलं आहे असू श्वास असं वाटतं मी खूप पडलो या प्रश्नाने पण माझ्या मनात असं आलं की असं एक प्रसंग पटकन नाही मनात येते पण एक भावना मनात येते भूतकाळ आणि पोसून टाकणं असं म्हणताना की असं वाटतं की दुसऱ्यांच्या हातून आपलं मन दुखावलं गेलं असेल तर ते प्रसंग नाही विसरता आले तरी चालतील ते त्याच्याशी असतो म्हणून कसं त्या प्रसंगांकडे बघता येईल हे शिकावं असं वाटतंय आणि आपल्या हातून दुसऱ्याचं मात्र मन दुखावलं गेलं असेल तर ते मात्र मला पोसून टाकावं असं वाटेल की ते क्षण घडले नसतील तर बरं झालं असतं म्हणून असे काहीतरी एक भावना मनामध्ये येते आता मला सुटलं कुठलं इमिजिएट भूतकाळातलं आत्ता वर्तमान काळात विसरलेलं आवडेल मला हां तर तो सिनेमा आमचा झाल्यानंतर पूर्ण करण्यासाठी काही निधी कमी पडत होता का माझ्याकडे होता म्हटलं चल आपण हा सिनेमा पूर्ण करू पण आत्ता तो वितरित करण्याचे कष्ट बघताना तो क्षण जर मला विसरता आला तर मला खूप <laughs> आवडेल डॉक्टर निर्माते असं म्हणून ज्या वेळेला मोहन आकाश असं येत काय मनात भावना आली आणि हा आकड्यांचा खेळ शक्यतो कोणी वाचू <laughs> नये आणि माझ्याकडे येऊन नये गोष्टी घेऊन असं मला वाटतं कारण तुम्ही आणि शिलाराव हे नाव एकत्र येणं किंवा त्यांनी आतापर्यंतचा डोलारा सांभाळणं आत्ता तुम्ही त्या सगळ्या प्रक्रियेत सामावून जाणं कशा अर्थानं खरं डॉक्टर आणि आकड्यांचे खेळ असं मला पहिल्यांदा नाव वाचल्यावर असं झालेलं <laughs> नाही आता कसं झालंय एकदम अंगावर जबाबदारी येऊन पडली तर कसं होतं आपल्याला विचार करायला पण मिळत नाही जबाबदारी घ्यायची असते अशा ह्याच्यात मराठी सिनेमा काळकाम मेघाचं गणित जमावं लागतं हां त्याच्यात जो वेळ घालवला तर ते मला खरं तू विचारशील तर मग दादा कोणक्यांनी इच्छा माझी पुरी करत शिकून ठेवलेलं आहे की तुम्ही शिकलेली माणसं विचार करण्यात फार वेळ घालवता व्हा आणि त्यामुळं कृती फार लांबते तर तसं न होता ते झालं पण निर्माता होणं हे माझ्या आयुष्यातलं पूर्वीही नव्हतं आत्ताही नाही पुढेही स्वप्न असेल असं मला वाटत नाही निर्मिती व्हावी चालली पण जसं नाटकात झालं मी अभिनेता म्हणून झालो त्याचा चुकून अभिनेता मॅनेजर झालो मी ॲक्टर मॅनेजर आणि मग त्याच्यानंतर लहान मुलांची नाटकं करताना प्रोड्युसर झालो तसं तसं इथेही मी पहिल्यापासून अभिनेता म्हणूनच आहे तसंच मला आवडतं आता इथे मी बाय डिफॉल्ट प्रोड्युसर झालेलं आहे पण आता माझ्या एक लक्षात आलेलं ॲडव्हान्टेज काय होऊ शकेल की माझी बॅट माझं राज्य तसे बेळे नावाचे आमचे मित्र भेटतात त्यामुळे नाटकं लिहितो मला नाटकात काम करायला आवडतं पण माझ्यासाठी कोणी नाटक लिहिलं असं वाटत नाही मग मीच नाटक लिहायला लागलो असं करून तो काम, तो तो कर काम तो हो तो <laughs> <laughs> करतो प्लीस प्रयोग झाला म्हणतो कुणालाही करू द्या आता हां तसं जर काही आवडणारं काम असेल तर मग आता गरजवंताला अक्कल नसते या नात्याने मी म्हणेन ठीक आहे मी प्रोड्युसर पण होतो याचा आत्ता आम्ही दुसरा करतोय तसा प्रयत्न कारण आम्हाला एक विषय अत्यंत महत्त्वाचा वाटतो म्हणून त्या मी पुढच्या कार्यक्रमात सांगू कारण <laughs> <laughs> मला एक प्रश्न विचारायला आवडेल आजच्या जनरेशन नेक्स्टच्या अजेंड्यावर म्हणजे अगदी आत्ताच्याही काळात म्हणजे वास्तुपुरुष असेल दहावीफ असेल दोघी असेल देवराई असेल नितळ असेल किंवा अगदी अस्तू यावा यासाठी काय करावं असं तुम्हाला दोघांना वाटतं कारण तुमच्या दोघांमध्ये वेगवेगळ्या पिढी आम्हाला खरं तर दिसतात पण आजच्या जनरेशन नेक्स्टकडे तुम्ही कशा अर्थानं पाहताय आणि जर सुलतान एकीकडे त्यांच्या अजेंड्यावर असेल किंवा येणारे वेगळे सिनेमे असतील पण आपला सिनेमा यावा आणि सुमित्रा भावे सुनील सुक्तनकरांचा सिनेमा हा त्यांच्यासाठी तेवढाच महत्वाचा ठरावा कारण तो विषय त्यातलं गांभीर्य त्यातली आशयघनता हा निश्चित वेगळा आणि त्यांची समजही तेवढीच आहे म्हणजे जनरेशन नेक्स्टला ती समज नाही आहे अशातला भाग नाही पण आपण पोषणात कुठेतरी कमी पडतोय का असं तुम्हाला वाटतं का की आपण ज्या पद्धतीने जातोय ते जास्त महत्वाचं असं तुम्हाला वाटतं मला त्याच्यामध्ये एक कायम असं वाटत आलं मी त्याच्यामध्ये तू आता म्हणालास तसं की आमच्या दोन पिढ्यांचा फरक हा अशा अर्थाने पडतो की सुमित्रा ते असं म्हणतात की एक कलाकार म्हणून ती निर्मिती केल्यानंतर माझी भूमिकाच संपते आणि त्यामुळे त्याच्या पलीकडे त्याचं काय करत बसायचं याच्यापेक्षा मी पुढच्या कलाकृतीकडे वळेन असं त्यांना नेहमी वाटतं मी त्याच्या बाबतीत बऱ्याचदा खट्टू असतो दुःखी असतो चिडचिडत असतो असं खूप माझं होत राहतं कारण मला हे वाटत राहतं की या वितरण व्यवस्थेचा अगदी जी मुख्य प्रवाह आहे त्याच्यामध्ये सुद्धा जाण्याजोगं हे चित्र चित्रपट आहेत म्हणजे मी असं मला अनेकदा वाटतं की काही चित्रपटांचा कलात्मक मूल्य असं असतं की जे सामान्य प्रेक्षकापर्यंत पोचणं कठीणच आहे मग त्याला एक छोटासाच प्रेक्षक वर्ग राहणार अशी मान्यता देऊन आपण शांत बसायलाही हरकत नाही पण आम्ही हे जे बनवलेले चित्रपट आहेत त्यांच्यामध्ये कलात्मकता आणि मनोरंजनात्मक मूल्य यांचा यांचं मिश्रण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि शिवाय त्यातली समस्या प्रधानता या तिन्ही गोष्टी जर एकत्र आहेत आणि हे सगळं प्रेक्षक जेव्हा जेव्हा बघतात तेव्हा ते अत्यंत आनंदाने त्याचा आस्वाद घेतात असंही दिसतं तर मग प्रश्न कुठे येतो तो, तो फक्त वितरण व्यवस्थेचाच येतो आणि तिथे मात्र आम्हाला असं वाटत राहतं की आम्ही कमी पडण्याचा प्रश्न नाही आहे तर वितरण व्यवस्थाच कमी पडते आहे आणि तिथे मला असं वाटतं की अगदी माझ्याच पिढीचे अनेक वितरण व्यवस्थेमध्ये असणारी खूप महत्त्वपूर्ण माणसं आहेत यांचा कदाचित आपल्या प्रेक्षकांवर विश्वास नाही आहे की काय त्यांना अजून असं वाटतं आहे की प्रेक्षकांना हे पचनी पडणार नाही तर ते त्यांनी विश्वास जर ठेवला आणि हे चित्रपट जर पोचवायचा प्रयत्न केला तर मला असं दिसतंय की ते पोचतील आणि जे किल्ला असेल फॅन्ड्री असेल यासारख्या चित्रपटांनी दाखवून दिलेलं आहे की जे छोटे खाणी होते एलिझाबेथ एकादशी असेल असे दुसऱ्या दिग्दर्शकांचे मी मुद्दा म्हणतो चित्रपट की जे मला आमचीच भावंडं वाटतात हे चित्रपट हे त्यामुळे यासारखे चित्रपट जर पोचू शकतात तर सुद्धा नक्की पोचू शकेल त्यांनाही काही मर्यादा आहेत मी समजू शकतो पण त्यामुळे प्रेक्षक किंवा दिग्दर्शक किंवा यांचा कोणाचाही दोष नव्हता मोठ्या मीडिया एक्सप्लोजरमध्ये आपलं अस्तित्व दाखवणं हे अवघड होत चाललंय हा एक मोठी भिंत आहे असं मला वाटतं ते अस्तित्व दिसलं की प्रेक्षकही ते स्वीकारायला तयार आहेत प्रमोशन याकडे तुम्ही कशा अर्थानं पाहता सुमित्र <coughs> प्रमोशन विषयी बोलण्यापेक्षा आधीचा जो प्रश्न तुझा होता त्याच्याकडे मी थोडी जाईन मागे माझा फार विश्वास आहे पुढच्या पिढीवर मला आमच्याबरोबर अनेक तरुण मुलं काम करत असतात आणि त्यांची एकूण वृत्ती काम करण्याची इच्छा त्यांचं कामामधली मग्नता हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटतं की त्यांना नुसतं सुलतान नको आहे तर सुलतान शब्द वापरते आहे मी तो चित्रपट पाहिलेला नाही त्या चित्रपटावर मला अन्याय करायचा नाही आहे परंतु खूप पैसे मिळवणारे चित्रपट जे आहेत ते आ, नेसेसरीली खरोखर उत्तम दर्जाचे चित्रपट आहेत म्हणून लोकं त्याच्याकडे वळत आहेत आणि इतके पैसे मिळत आहेत अशी काही स्थिती आहे असं मला वाटत नाही त्यामुळे तरुण मुलांच्यासमोर मुलां मुलं म्हणजे मुलं मुली यांच्यासमोर वेगवेगळ्या प्रकारचे विषय जेव्हा समोर जातील तेव्हा ते निश्चितपणे अतिशय चांगल्या तऱ्हेने त्याचा स्वीकार करतात असाच माझा अनुभव आहे खूप गांभीर्याने त्याच्याविषयी लिहितात बोलतात आमच्याशी येऊन बोलतात नाही तर आम्ही इतकी वर्ष टिकूच शकलो नसतो या सगळ्यांच्याकडून आम्हाला जी ऊर्जा मिळते त्यातूनच आम्ही टिकलो आहोत आमच्याकडे इतकी तरुण मुलं येतात की आम्हाला पैशामध्ये इंटरेस्ट नाही आहे तुमच्याबरोबर काम करण्यात इंटरेस्ट आहे आणि ते आमची ऊर्जा टिकवतात त्यामुळे कलाकृतीकडे मग ती कुठलीही कलाकृती असो ते, कला कला ते उत्तम चित्र असो ते उत्तम संगीत असो शिल्प असो कुठलीही कला ही अभिजात स्वरूपाची कला जर असेल तर ती दूरवर टिकणारी कला आहे त्यामुळे मी त्याच्याकडे इतक्या मर्यादित काळातून बघतच नाही की माझा सिनेमा या चार महिन्यात चालेल की नाही हे खरं आहे की असं म्हणणं हा निर्मात्यांच्यावर कदाचित अन्याय असेल परंतु निर्मात्यांना मी असं म्हणते की मी तुम्हाला न्याय आय ट्राय माय बेस्ट यातून मी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन पण ते विकण्याची कला माझ्याजवळ नाही आणि ते विकण्यासाठी मी खूप कष्ट घेईन असं नाही ती कलाकृती उत्तम कशी होईल यासाठी मी हवे ते कष्ट घ्यायला तयार आहे त्यामुळे पुढच्या पिढीवर माझा असा विश्वास आहे की ते उत्तम कलाकृती अत्यंत प्रगल्भतेने नक्की घ्यायला शिकतील आणि न्यायही देतील असं मला वाटतं मला असं वाटतं फार महत्वाचं आहे काय काही का सिनेमे प्यासा कागद के फुल जेव्हा झाले तेव्हा ते कसे रिश्यू झाले आणि आता काय होतं त्याच तर सिनेमा जी गोष्ट आहे ती मुळातच मला असं वाटतं की शॉर्ट टर्म गेन आणि लॉंग टर्म घेन याच्यामध्ये तुम्हाला जरा विचार केला पाहिजे की आज काय आहे त्याचं पाच वर्षांनी काय होणार आहे दहा वर्षांनी काय होणार आहे हे एक आणि पेपर पब्लिसिटीवर चालणार आहे आणि माउथ पब्लिसिटीवर चालणार याच्या सस्टेनेबिलिटीचा जर तू भाग घेतला तर मला असं वाटतं की आज तीन वर्षांनी सुद्धा आम्हाला वाटतं की ह्या रिलीज होऊन काहीतरी होईल कारण ह्या तीन वर्षामध्ये काहीच घडलं नाही असं नाही या तीन वर्षामध्ये आधी दहा लोक विचारणारे लोक इतके झाले हो आम्ही खूप ऐकले त्याच्याबद्दल कुठं बघायला मिळेल कधी बघायला मिळेल फळची वितरण व्यवस्थेमुळे वेळ लागतो कबूल आहे पण सस्टेनेबिलिटी तुमच्याकडे जर असेल मला आणखी एक म्हणायचं आहे पुढचा जो, जो मुद्दा प्रश्न दुसरा जो विचारला होता असतो त्याबद्दल की उत्तम चित्रपट आ, हा लोकांना आवडावा हे काम फक्त चित्रपटकर्त्याच नाहीच आहे मला असं वाटतं की उत्तम साहित्यिकाचं पण हे काम आहे उत्तम पत्रकाराचंही हे काम आहे उत्तम शिक्षकाचं सुद्धा हे काम आहे की उत्तम नावाचं म्हणजे ज्यांनी जीवनामध्ये सखोल जाऊन जीवनावर काही भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे या माध्यमातून दृकश्राव्य माध्यमातून ते माध्यम तुम्हाला मगाशी अशी डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे शब्दांच्या पलीकडून येतं म्हणजे ते तुम्हाला जीवनाकडे बघण्याची अधिक सखोल दृष्टी देत तर हे चांगलं अशा तऱ्हेचा अभिजात स्वरूपातला सिनेमा हा लोकांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी साहित्यिक पत्रकार तुम्ही माध्यम करते या सर्वांची ही जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि ते सगळे जर या गांभीर्याने याच्याकडं बघायला लागले तर निश्चितपणे चांगला सिनेमा हा सगळ्या लोकांपर्यंत पोचेल निश्चित आणि माझ्या कानावर ज्या पद्धतीचं आहे की सुनील ज्या पद्धतीचा पुढचा सिनेमा प्लॅन करतोय त्याचं असणारं मोठं बजेट त्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही आत्ता नाही म्हणाल पण कानावर माया नुसती जी संहिता आहे आणि त्या सगळ्याबद्दलचं एक छोटस कानावर आलेलं आहे ज्याच्याबद्दल तुम्ही काही <laughs> 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 तर त्या सिनेमाला हा फॉर्म्युला किंवा अशा पद्धतीचं तुमच्या एक जातकुळीतला तुमचा जो फॉर्म्युला आहे तो अप्लाय व्हावा आणि येणारं यश हे असतू असं म्हणत कायम तुमच्या समोर राहू यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा इतक्या आपल्यापणाने तुम्ही आलात आणि बोललात थँक्यू सो मच आणि विश यू लव्ह लक अँड सक्सेस थँक्यू थँक्यू आणि यासोबतच हँडटाटनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची उद्या पुन्हा भेटणार आहोत नव्या एपिसोडसोबत बघत रहा एबीपी माझा